एक डॅसिंग पसंडरी साजनजी भोईर आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। एंड बैक टू नावन क्रिकेट अपन पुन्हा मित्रों मैदानाकडे जातोय। दोन्ही संघाचे 12 मॅन भावेश आणि सुरेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली। पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय तर नंदकिशोर खारबा ए संघाचा सलामी गोलंदाज अशोक आज निश्चितच नंदकिशोर खारबा ए संघामधून ज्या खेळाडूला आपण पाहतोय एक निश्चितच सर्वांचा चाहता असा खेळाडू आहे अजित गोराटकर याचा आज वाढदिवस आहे। अजित तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील। पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू बॅट फळीमध्ये संपर्कने थोडासा अंदाधुंदी करण्याचा प्रयत्न लाईन पासून बॅट विभक्ता आपण पाहतोय। निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय आई जोगेश्वरी जून नांदुरकी आणि जून नांदुरकी या संघाला ऑल द बेस्ट केलं जातं। गावचे विद्यमान पोलीस पाटील बाळाराम पाटील आपल्या संघाला ऑल द बेस्ट करतात। चेंडू या ठिकाणी मात्र शॉर्ट ऑन पोल केले चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे मात्र झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद। त्याचबरोबर आई जोगेश्वरी जून नांदुरकी या संघातील सर्वात एक महत्वाचा ट्रम्पकार्ड अष्टपैलू असा खेळाडू सोमनाथ याच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला आणि त्याचबरोबर या आयोजन नियोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं। धन्यवाद सोमनाथजी सध्या थोडासा इंजोर्ड आहे। या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका आपण पाहतो चेंडू आउट फील्ड मध्ये थोडासा लँडिंग झालेलं पुन्हा एकदा झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं वारंवाराचा त्या चुका आपण मैदानामधून पाहतोय। नंदकिशोर खारबा संघाच्या माध्यमातून कुठेतरी प्रॅक्टिसचा थोडासा आभास सरावाची कमतरता भासवते आज मैदानामधून खारबा संघाची। जीवदान मिळतं फलंदाज दोन धाव मिळतात संघाला दोन धाव आणि संघाची धावसंख्या होती ती चार बिनबाद चार। वेलकम परीक्षित अतिशय चांगला चेंडू अराउंड द लेग त्रिफलजित फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। लाईन पासून बॅट थोडीशी विभक्त पाहिली एसट्यांना भेदणारा चेंडू आपण पाहिला फलंदाज क्लिंग बॉल होतोय। गावदी स्पोर्ट्स केवणी दिवा हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। अमितजी भोईर असतील अजितजी भोईर असतील परीक्षित भोईर असतील या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। अशोक चेंडूला थोडस अंद अप खेळलं जातं चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एक धाव एका धावेने आई जोगेश्वरी जुन नांदुरकी पोहोचतोय पाच या धावसंख्येवर। तर पहिल्या षटकाचं पतन पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती एक बाद पाच एक संत सुरुवात आपण पाहतोय एक निगडी सुरुवात आहे। यानंतर बंद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष गावदी स्पोर्ट्स केवणी दिवा या दोन संघांमधून मित्र आपण सामना पाहणार आहोत। दोन्ही संघाच्या संघटनेकडे मिनरशियल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आज निश्चित बंद्र्यामूर्ती काल्लेर संघामधून आपण ब्रह्मा विष्णू महेश मंडळचे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्याचबरोबर बंद्र्यामूर्ती काल्लेर संघाचे सर्वेसर्वा संतोष तुकाराम पाटील आज संघासमवेत आहेत। संतोष जी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात खराब सुरुवात निगडी सुरुवात आपण पाहतोय धावसंख्या ती फक्त आणि फक्त पाच आणि एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आपण पाहिला।
बाद झालेला फलंदाज भविष्याला आपण पाहिलं। नेक्स्ट गोलंदाज नंदकिशोर खारबाव गोलंदाज चेंडूला थोडस ऑफ साइड ला केले जाते, चेंडू डीप एक्स्ट्रा कवर ला येतोय, आउट फील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त एक धाव, दोन धावा स्वस्वारी कंप्लीट केलेली आहेत। या दोन धावेने संघाची धावसंख्या होती ती 7। पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकड गाठ घेतो, रॅट मोरचा मारा करतो, स्ट्राइक रोटेट करण्याची संधी येते फलंदाज। स्ट्राइक रोटेट करतोय संजय फुल्यांचा चेंडू, चेंडूला सुंदर असं स्वीप केलं, चेंडू मिडविकेटला जातोय, आउट फील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न, प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल होतो, दोन धावा कंप्लीट केले जातात आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 9। दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, नाणेफेक हरल्यानंतर जून नांदुर्क्या संघ प्रथम फलंदाजी करतोय, षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय। सर्व संघांना एक विशेष सूचना असेल, सूचना असून विनंती असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना जेवणाची उत्तम सोय आहे आणि जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका। अतिशय चांगला फटका मिळेल, फक्त एक धाव, मला वाटतं फलंदाज या ठिकाणी जेल स्वरूपाने बाद झालेली आहे। चेंडूला निश्चित थोडस फोर्स केलं होतं, अतिशय प्रथम झेल आउट फील्ड मध्ये आपण पाहिला, चांगला झेल। हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकड गाठ घेतो, आता मात्र स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती डावखुरा फलंदाज सुरेश। नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय शिवनाथ याला, गोलंदाज सज्जतो मारू तो पंचरकड गाठ घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा, या ठिकाणी मात्र निश्चित अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क नाही, पंच लेग बायचा इशारा करतात, एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 10। दुहेरी अंकामध्ये प्रवेश होत आहे आई जोगेश्वरी जुन नांदुर्क्या संघाचं। मित्र नुकतीच संपन्न झालेली आपण एक स्पर्धा पाहिली, जय बजरंग कारिवली आयोजित त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं, हाच तो संघ आई जोगेश्वरी जून नांदुर्की विपक्ष जयदुर्गा सूर्य दोन संघांमधून अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना आपण पाहिला होता, एका धावेने एक महत्वाच्या सामन्यामधून हा संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता, सामना इक्वल झाला होता, मात्र एक धावेने हा संघ जयदुर्गा सूर्य संघाशी पराभूत झाला होता। चौसष्ट धावांचं एक भलं मोठं लक्ष्य त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं, मात्र त्या धावा चेस केल्या गेल्या नव्हत्या, फक्त एक धावीने संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता। फलंदाज या ठिकाणी निश्चितच बाद होईल,
कॉट बीन स्वरूप फलंदाबाद होता स्टेप आउट झाला चेंडू कडे बॅटला हलका सा स्पर्श करतोय दक्ष होता इष्टी रक्षक कुठल्या प्रकारची चूक नाही अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय आणि एक महत्त्वाचा फलंदाज जून नांदुरक्या संघाचा बाद होतोय सुरेश चला पुढील दोन संघांना मी आमंत्रित करतोय बंद्रा मोरती कल्लेर विपक्ष गावदेव स्पोर्ट्स केवणी दिवे अपन नाणेफेक साठी यायचंय सो सॉरी मला वाटतं शिवनाथ या ठिकाणी बाद झालेले धावसंख्या ती फक्त 10 मला वाटतं कुठल्या तरी बाईकची काच आमचे जे खेळाडू आहेत त्यांच्या डोळ्यावर येते आपण ती काच खाली करायची आहे बाईक किंवा त्या बाईकचे अँगल आपण थोडस चेंज करायचंय षटक क्रमांक दोन दुसरं संपतं दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या आहे ती 10 3 बाद 10 एक संत आणि निगडी सुरुवात आपण पाहतोय राजा आहे ना गोलंदाज राजा येतोय लेफ्टन ओरचा मार करतो स्ट्राइक रोटेट करतो डावखुरा फलंदाज सुरेश अतिशय चांगला चेंडू चेंडूला जागेवर स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटपाणीमध्ये संपर्क नाही निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे तिसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या फक्त आणि फक्त 10 आज निश्चित महत्वाच्या सामन्यामधून एक थोडीशी खराब कामगिरी जू संघाची आपण पाहतोय आता मात्र ऑफस्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय पंच वाईटची खून करते गमांतर धाव धावसंख्या 11 दिशाईन चेंडूचा स्वैर मारा आपण पाहिला होता आउट ऑफ ऑफस्टंप ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात आणि एक दाबाने संघाची धावसंख्या वाढते ती 11 पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय लेफ्ट हॅन्ड ओरचा मारा फलंदाज शपल झाला चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न फक्त मिळेल एक धाव एक धावेने संघात धावसंख्या होती ती 12 बांद्र्यामोरती कल्लेर संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल होतोय प्रतिस्पर्धी संघ गावदी स्पोर्ट्स केवणी दिवे याही संघाला विनंती आपण लगेच नाणेफेकसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे प्रथम दोन्ही संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे वेलकम अजय एंड वेलकम संतोष वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फॉर्मुलेशन संघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष त्याचबरोबर चौथा हिरवा मानकुली या संघाचे सर्वे सर्वा मान्य श्री गणेश केनी यांच्यासाठी शुभ आगमन त्याचबरोबर मानकुली चौथा हिरवा संघाचे संघनायक सचिनजी माळी शरदजी केनी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत संघनायिका काळूराम केनी आपले मनापासून स्वागत काळूराम माळी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत दोन धावा कंप्लीट केले जातात दोन धावा संघाची धावसंख्या होते ती 15 तिसरं षटक प्रगती पथावर आहे अतिशय खराब चेंडू दिशाहीन चेंडू आपण पाहतोय बघूया पंच कशा प्रकारचा निर्णय देतात निश्चितच पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर 1+1 अशा एकंदरीत दोन धावा गृहीत धरल्या जातील आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 17
पुनः एकदा गोलंदाज राजा लेफ्टन या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सा स्वीप चा पटका चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय अडूश शकत नाहीये शतरक्षक चेंडू बीट करतो शत्री चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो चौकाना संघात धावसंख्या होती ती 21 लॉस ऑफ 3 विकेट एंड थर्ड ओवर प्रोग्रेस तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात धावसंख्या ती 21 वेलकम गावदी स्पोर्ट दिव्या संघाचे सन्माननीय सुजितजी भोईर फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू बीट करतोय फलंदाजाला निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर तीन षटकांच्या समाप्तीनंतर 7 सरासरीने मित्र धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 21 बांद्रा मारुती कालेर विपक्ष गावदी स्पोर्ट्स दिवा या दोन संघांमधून पुढील सामना असेल तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रथम आपली लीगल नोंदणी करायची आहे तीन षटकांच्या अंती धावसंख्या ती 21 प्रतिषटक आपण विचार करता 7 धावांची सरासरी आहे चला प्लीज वेल कमी घ्या शेवटचं अंतिम अखेरचं षटक हाताळण्याची संधी आहे गोलंदाज साईनाथ नंदीकिशोर खारबाव माननीय श्री योगेश वसंत पाटील साहेबांचा संघ आहे तालुका क्रिकेट मधून अतिशय उत्तम कामगिरी करतोय साईनाथ अक्रॉस द लाइन थोडस आडवे बॅटने चेंडूला प्रहार केले जातो चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट केले जातात या दोन धावाने संघाची धावसंख्या होती ती 23 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर धावसंख्या होती 23 पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आज निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नामांकित समालोचक पाहतोय ज्ञानेश्वर चिकणे त्याचबरोबर प्रमोदजी पाटील एक गुणवंत गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम या स्पर्धेमधून ज्यांना स्पर्धेचं पूर्ण अपडेट ठेवलेलं आहे या स्पर्धेचं अपडेट ज्याच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय साईनाथ राईट टर्म राऊंडचा मारा करतो या ठिकाणी चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क नाही पंच मात्र वाईटचा इशारा करतात एक दवेचा निर्वाळा धावसंख्या 24 वेलकम गावदी स्पोर्ट्स दिवे या संघाचे सर्वे सर्वा अमितजी भोईर आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज साईनाथ या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू चेंडूला सुंदर ऑफ अतिशय चांगला फटका मिळेल फक्त एक धाव आउट फील्ड म्हणून राजा अतिशय चांगले शतरक्षण करतोय क्रिकेट फेस्टिवल पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो क्रिकेटचं बिग शो पाहतो क्रिकेटचं महासंग्राम पाहतो क्रिकेटचं जुनून पाहतो क्रिकेटचं जल्लोष पाहतो क्रिकेटची जत्रा पाहतो आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा क्रिकेट रणसंग्राम 2020 आपण थरार पाहतोय स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित न्यू 40+ या स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकन आयोजन आपण पाहतोय चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न बॅक टू बॉलर असा मारा निश्चित आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं नॉनस्टेक फलंदाज धाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न करतो मैदान सोडावं लागेल फलंदाजाला धावची स्वरूपाने फलंदाजाने बाद होतोय सुरेश त्याला मात्र मैदान सोडावं लागतं आया, 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 आया,
साईनाथ टू साईनाथ या ठिकाणी मात्र चेंडूला बी गेट घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता। चेंडू आणि बॅट मध्ये बॅरिशन पाहायला मिळत नाहीये, मिळेल फक्त एक धाव। एक धावेने जून आंदुरकी संघ पोहोचतोय 26 धाव संख्येवर। चेंडूला बी गेट घेण्याचा प्रयत्न, अतिशय लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय। चेंडू लाइन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहतोय। चेंडू लाइन लाइनअप करू शकला नव्हता, मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेतला नव्हता, फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे। पुन्हा एकदा गोलंदाज, आता मात्र चेंडूला सुंदरसा ऑन ड्राइव्ह, अतिशय चांगला फटका, ग्राउंडेड फटका आपण पाहतो। राजा चेंडूला आउटफील्ड कलेक्ट करतोय, दुसऱ्या धावेची मागणी मात्र निश्चितच धाव स्वरूप फलंदाज बाद होतोय। एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एक धाबेने संघ धावसंख्या होते ती 27 आणि विजयाचं लक्ष एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 28 धावांचं। हॅलो, चला पुढील दोन्ही संघामधून आपण नाणेफेक करतोय। नाणेफेकसाठी मी आमंत्रित करतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष गणेशजी केनी साहेब। आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेक करायचंय। चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावर या आलेले आहेत। अमितजी भोईर, संतोषजी पाटील, संतोषजी एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक मित्र उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केले जातात। तत्पूर्वी एक स्पेशल नाणं या स्पर्धेसाठी आम्ही बनवलेले आहे। एका बाजूला आपण पाहू शकता ज्यांच्या नावानं या चषकाचं आयोजन आहे, सरपंच ग्रामपंचायत कशिडी लोगो आहे। दुसऱ्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जो संघ आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान न्यू 40+ मान्यवर कक्षामधून आपण पाहू शकता। गणेशजी केनी यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाते। कोण बोलतो संतोष भाऊ, काय म्हणणे? सरपंच असं म्हणणं आहे आणि एक्झिट तेच पडते। संतोष भाऊ, वरचं क्लायमेट आहे, थोडस वातावरण गरम आहे। चार षटकांचा निर्धारित सामना आहे, नाणेफेक झाली।